महाराष्ट्रात 4 एप्रिल पासून अनेक निर्बंध लादण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद आहेत। त्यामुळे व्यापारी वर्गाचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलंय। शिवाय इथला व्यवसाय परराज्यात जाण्याची भीती निर्माण झालीय। त्यामुळे 1 जून पासून सर्व प्रकारची दुकानं आणि व्यापार सुरू झालाच पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मांडलीय। तसंच लॉकडाऊन कालावधीतील वीज बिलासह अन्य सर्व कर माफ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। लॉकडाऊनमुळे कोरोना नियंत्रणात आला असं कुठेही शास्त्रीयरित्या सिद्ध झालेलं नाही आणि तरी एकूणच सरकारच्या सर्व उपाययोजनांमुळे महाराष्ट्रातील कोरोना आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। सर्व व्यवस्था आता बऱ्यापैकी योग्य पद्धतीने सुरू आहेत आणि यापुढे या राज्यातला व्यापार बंद ठेवणं हे आम्हाला परवडणार नाही, कारण तो आता सलग व्यापार 2 महिने बंद राहिलेला आहे। या काळातला सर्व खर्च, लाईट बिल, दुकान भाडे, नोकर पगार, बँकांची व्याज अशा अनेक मोठी लिस्ट आहे। या सगळ्या गोष्टी भरून काढायच्या कसा हा आमच्या समोरचा प्रश्न आहे आणि आमच्या समोरचा मोठा धोका आहे। शेजारील राज्यांमध्ये व्यापार सगळे चालू आहेत, महाराष्ट्रात व्यापार बंद असल्यामुळे आमच्याकडचा ग्राहक वर्ग शेजारील राज्यामध्ये होलसेलचा तर बऱ्यापैकी डायव्हर्ट होत आहे, हळूहळू रिटेलचाही जर डायव्हर्ट झाला ती पॅकेजसह ज्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स माफी असेल, लाईट बिल माफी असेल किंवा बँकेच्या व्याजाचा उल्लेख असेल, या सर्व गोष्टीचं एक पॅकेजसह 1 जून पासून राज्यातील सर्व व्यापार, सर्व प्रकारच्या व्यापाऱ्याला पूर्ण वेळ चालू ठेवण्याची परवानगी द्या।